पण किती काळ लागेल साधारण, जर आम्हाला पुन्हा एकदा तो रायगड त्याच शोभनीय अशा वातावरणात बघायचा असेल तर? तरी मी माझा अंदाज हा आहे की आता बघा 3 वर्ष झालेत चालू आहे काम, 3 साडेतीन वर्ष चालू आहे. मी पुरातत्व खात्याला काय म्हटलं, तुम्ही कोर एरियामधलं सुद्धा आम्हाला काम करायला द्या. आता उत्खनन हा सगळ्यात मेन हृदय असतो संवरण जतन. आज 300+ मॉन्युमेंट्स आहेत, 300+ साईट्स आहेत की तुम्ही संवरण जतन करू शकता. ते करायला देतात आम्हाला, ते तुमचं म्हणतात तुमची एक्सपर्टाईज नाही. म्हटलं आम्हाला करायला द्या, आम्ही तुमची गाईडलाईन करून करू. की जॉईंटली जर केलं आणि सरकारमधनं कुठं काही अडचण आली नाही, सरकारच्या अडचणी पैशाच्यापेक्षा ब्युरोक्रॅटिक अडचणी आहेत. म्हणजे कागद तिकडं आण पाठवा, त्याची परवानगी घ्या, त्याच्या मागं पळवा, 4 माणसं लावा, त्याच्यातच वेळ निम्मा जाऊ. आमचं काम संवर्धन जतनच आहे, आमचं काम नाही ते ब्युरोक्रॅटच्या मागं लागणं. तर हे सगळ्या गोष्टी जर सोडवल्या तर माझ्या अंदाजे 5-6 वर्ष तर अजून लागतील सगळं फुल फ्लेज्ड करण्यासाठी. अगदी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे